राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेताना आधी साठ पेक्षा अधिक आमदार निवडून आणा असा सल्ला भाजपने दिला आहे तसेच अन्य प्रादेशिक पक्षांना राज्यांमध्ये सत्ता मिळाली असताना राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यामध्ये सडकल्याचा टोलाही लगावला आहे राज्यात दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा सत्तेत येणार असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यावर भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा सत्तेत येऊ असा फडणवीस दावा करीत आहेत म्हणजेच दोन हजार चोवीसपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहणार याचीच कबुली फडणवीस देत आहेत असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत भाजपच्या सामना कसा करायचा यावर झाला भाजपला जशा तसे प्रत्युत्तर व बाहेरही द्यावे अशी सूचना शरद पवार यांनी नेते मंडळींना केली महाविकास आघाडी कच खाते हे चित्र दिसता कामा नये असेही बजावले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून महाविकास आघाडी सरकारने कठोर पाऊल उचलण्याची चर्चाही झाली पवार यांनी भाजपची काळजी करू नये त्यांची पंचावन्न वर्षांची राजकीय कारकीर्द आहे पण आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री त्यांना करता आला नाही सत्तेवर कोण येईल आणि कोण नाही हे जनता ठरवते लोकशाहीत तुम्ही नाही तर जनता सर्वश्रेष्ठ असते जनतेने भाजपला एकशे पाच जागा दिला तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या निम्मे आमदारही निवडून आणता आले नाहीत जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेलच असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आधी जनतेचे प्रश्न सोडवा राज्यात एसटीचा संप काही महिन्यांपासून सुरू आहे शेतकऱ्यांची वीज तोडल्याने पिके करपून जात आहेत मराठा व ओबीसी आरक्षणाचे प्रश्न आहेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे नंतर पाहू हे प्रश्न आधी सोडवा असे आवाहन भाजपने केले आहे मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विरोधात आक्रमक होण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे विधिमंडळ अधिवेशनात या संदर्भात भाजप स्थगन प्रस्ताव आणणार आहे सबस्क्राइब करा तिचा जागे न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतात